मस्त चमचमीत भाजी आपली तयार झालेली आहे आणि तीही अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये। या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली तर न आवडणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ही भाजी खूप आवडेल। बऱ्याच वेळा काही भाज्या अशा असतात की त्याच त्याच पद्धतीने केल्या तर बऱ्याच वेळा आपल्याला सुद्धा कंटाळा येतो। तर ह्या पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की करून पहा, खूप आवडेल सगळ्यांना, अगदी हॉटेलसारखी लागते। आणि एक चपातीच्या ऐवजी आरामात तुम्ही 2 ते 3 चपात्या ह्या भाजीबरोबर खाऊ शकणार, एवढी चविष्ट ही भाजी बनते। त्यासाठी मी इथे 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटोसुद्धा 1 अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। आणि नंतर आपण दुधी भोपळा अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। आता तुमच्या लक्षात आलंच असेल तर आपण कुठल्या भाजीबद्दल बोलतोय, भोपळ्याची भाजी जी आपण बऱ्याच वेळा त्याच पद्धतीने करतो, म्हणजे हिरव्या मिरचीची करतो, डाळ घालून करतो किंवा अगदी लाल मसाला घालून सुद्धा करतो, पण या पद्धतीने नक्की करा, खूप सुंदर ही भाजी बनते। कढईत 1 ते 2 पळी तेल घ्यायचं आहे आणि आता यामध्ये फोडणीला सर्वात पहिलं आपण अख्खा गरम मसाला घालणार आहे जो आपल्याकडे इझिली अवेलेबल असतो, तो तमालपत्र, त्यानंतर 2 काळी मिरी आणि लवंग घेतलेलं आहे आणि छान आपल्याला ते परतून घ्यायचे। या गरम मसाल्यामुळे या भाजीला छान अशी चव आणि सुगंध येतो। आता त्यामध्ये जिरं घालायचंय आणि जिरं छान तडतडून द्यायचं आहे, हिंगाची फोडणी करायची आहे आणि आलं आणि लसूण आपल्याला टाकून घ्यायचंय आणि छान आपल्याला ही सगळी फोडणी परतून घ्यायची आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आपण। पण सुरुवातीला कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान कांदा परतून घ्यायचा आहे, त्याचा थोडा कलर चेंज होईस्तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत। झाकण ठेवायचं आहे म्हणजे लवकर आणि छान शिजतो सुद्धा। झाकण काढल्यावर छान असा रंग आलेला आहे कांद्याला। आता यानंतर आपण टोमॅटो घालून घेतोय। टोमॅटो आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, इथे मी 1 घातलेला आहे। यामध्ये तुम्ही टोमॅटो चिरून घालायच्या ऐवजी त्याची प्युरी करून टाकली तरीही चालेल। आता यावर मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं होतं, 2 ते 3 मिनटं अगदी, आणि आता हा टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे आणि कलत्याच्या साह्यानेच मी त्याला स्मॅश करून घेत आहे। मस्त खमंग अशी तेलातली ही फोडणी तयार झालेली आहे। यामध्ये सगळे सुके मसाले घालून घेत आहे मी। सर्वात पहिलं आपण हळद घालून घ्यायची आहे, लाल मसाला टाकलेला आहे घरगुती, त्यानंतर धने जिऱ्याची पूड टाकून घ्यायचे आणि रंग सुरेख येण्यासाठी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि सगळे मसाले ह्या कांदा आणि टोमॅटोमध्ये छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। खूप सुंदर परतलं गेलेलं आहे आणि छान तेल सुद्धा सुटलेलं आहे या मसाल्याला, तुम्ही पाहू शकता। आता या मसाल्यामध्ये या भोपळ्याचे काप आपण घालून घेत आहोत आणि भोपळ्याचे काप मी अगदी बारीक आणि पातळ चिरून घेतलेले आहेत, म्हणजे ते शिजले सुद्धा जातात छान आणि हा भोपळा छान शिजल्यावर खूप सुंदर लागतो। कलत्याच्या साह्याने सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे। आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये ग्रेव्ही हवी असेल त्या क्वांटिटीमध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। इथे मी 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एवढ्या पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित 4 ते 5 माणसांना पुरेल एवढी ग्रेव्ही तयार होते। मीठ टाकून घ्यायचंय। सुरुवातीला आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं कांदा परतताना, त्यानुसार आपण इथे मीठ टाकलेलं आहे आणि 10 ते 15 मिनटं हा भोपळा छान शिजायला लागतो, तोपर्यंत वाफेवर छान शिजून घेतला आणि तुम्ही पाहू शकता
अतिशय सुंदर असं टेक्स्चर दिसत आहे. कांदा आणि टोमॅटो यामुळे त्याचं टेक्स्चरसुद्धा छान आलेलं आहे. आता गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे, कोथिंबीरनी छान गार्निश करून घ्यायचे आणि मस्त गरमागरम ही भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. पावसाळा आहे त्यामुळे हे जे आपण बेत बनवतो किंवा हे जे स्वयंपाक किंवा एखादी ग्रेव्ही भाजी बनवतो ती गरमागरम जेवढी कराल तेवढे घरातली लोकंसुद्धा खूप आवडीने खातील. त्यामुळे अतिशय इन्स्टंट झटपट होणारी ही भोपळ्याची भाजी नक्की करून पहा. जर तुम्ही या पद्धतीने अजून केली नसेल तर आणि आवडली नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर त्यांनी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा नवीन रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी